आणि तेव्हा लक्षात आलं जिथे तुम्ही राहत होता त्याच्यापासून काही मैलावरती हॉलिवूड आहे, पण तिथलं दार कधी वाजवून बघावं असं वाटलं नाही. कधी पण श्वासच्या निमित्ताने तुमच्या ओळखी झाल्या, नेटवर्क तयार झालं आणि मग तुम्ही बिंगो. त्याच्यात पण माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला केवळ 2 शब्दाचं शूटिंग होतं, नो बिंगो. पण तुम्ही एकदमच पॉप्युलर झाला त्या शो मध्ये, म्हणजे वेड्यासारखे तिथे पॉप्युलॅरिटी निर्माण झाली. काय रहस्य त्यामागचं? त्याचं कसं झालं की बिंगो हा शोला सुद्धा माझी ऑडिशन घेतली गेली आणि ते 75 लोक होती, त्यांच्यात मला त्यांनी सिलेक्ट केलं ऍज अ कमिशनर. सुरुवातीला मला त्यांनी अगदीच कमिशनर सीड असं काहीतरी नाव दिलं होतं, सुनील पण म्हणत नव्हते. आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की बाबा तुला एवढा तुझा रोल आहे ऍज अ कमिशनर, म्हणजे रेफरी, आणि सगळे नंबर वाचायचे आहेत, तुला सांगायचे नो बिंगो वगैरे. पण जरी ते 2 शब्द होते तरी मी तो विचार केला की नाही, म्हटलं ही माझ्यासाठी एक इंग्लिशमध्ये म्हणतो की विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी, तर ही सोडायची नाही. आणि त्या ते ध्यानात धरून मी म्हटलं नाही मी ह्याच्यात काहीतरी करणार. पण घरच्यांची काय रिएक्शन होती त्यावेळी 2 शब्दासाठी शूटिंग? मला म्हणजे माझ्या बायकोने सुद्धाने पण सांगितलं की सुनील अरे हशा करून घेशील, सगळेजण तुला बघणार आणि त्याच्यात तू फक्त 2 शब्द म्हणणार. पण मी म्हटलं नाही, म्हटलं ह्याच्यात मी काहीतरी करून दाखवणार, म्हटलं कारण काय अशा संध्या येत नाहीत. पहिलं तर म्हटलं अमेरिकन टीव्ही आणि जो नॅशनल टेलिकास्ट प्राईम टाइमला दिसणार, म्हटलं याला मी ही संधी सोडणार नाही, पण याच्यात मी काहीतरी करून दाखवेन. मग तो चट्टरी पटरी शर्ट घातलेला आणि इंडियन ऍक्सेंटवाला आणि त्याच्यात मग ते नो बिंगो म्हणताना हात असा करून आपण बाउंड्री लाईन जसं करतो तशा टाईपचे काही काही मी त्याच्यात व्हरायटी घातली आणि प्रत्येक वेळेला नो बिंगो म्हणताना एक नवीन आवाज काढायचो आणि त्या 200 प्रेक्षक आम्हाला थोडं दाखवा. म्हणजे आता पहिल्यांदा कसं होतं की नो बिंगो गेम इज स्टील ऑन असं म्हणायचो, मग कधी नो 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 बिंगो, कधी नो बिंगो, असं म्हणजे वेगवेगळे आवाज काढायचो. आम्ही लोकांना आता उत्सुकता लागायची आता हा कसा आवाज काढेल, आणि असं करता करता त्याच्यात एक वेगळीच काय म्हणतात, एक जसं मी म्हटलं मिकी माऊस एवढी कॅरेक्टर्स आहेत, पण मिकी माऊस फेमस झाला तसं ते झालं की त्या पर्टिक्युलर ड्रेसमध्ये किंवा कॉस्ट्युममध्ये बसलेला माणूस, उभा असलेला माणूस आणि त्या प्रेक्षकांना, सगळ्या 200 प्रेक्षक असतात त्यांना मी सांभाळणारा माणूस हा, आणि तिथे बसून मी काही असेच विनोद टाकत बसायचो, पिचकाऱ्या टाकत बसायचो आणि ते दिग्दर्शकाला आवडायला लागले आणि तो मला म्हणाला नाही नाही कंटिन्यू कर, तुला जे वाटेल ते तू बडबड. आणि मग त्याने माझ्या मला विचार असं वाटतं की तुम्ही इकडच्या दूरचित्रवाणी वाहिनीचा पण अनुभव घेतलेला आहे आणि आता तिथे पण आहात, नेमका इथे अगदी थोडक्यात सांगायचं तर काय फरक जाणवतो? फरक म्हणजे दोन्ही, म्हणजे मला तंत्रज्ञानात तर मला वाटतं दोघंही सारखेच आहेत, म्हणजे त्याच्यात म्हणजे आता ह्या अशा ज्या गोष्टी तिथे पण अशाच आहेत. अर्थात तुम्ही झूमचा खूप वापर करता जो आमच्याकडे केला जात नाही आणि त्याचा खूप म्हणजे डोळ्यांना पण त्रास होतो आणि बऱ्याच भडक गोष्टी आपल्याकडे दाखवल्या जातात, आमच्याकडे बऱ्याचशा नॅचरल दाखवल्या जातात. म्हणजे आम्हाला नेहमी सांगतात की जास्त अशी ऍक्टिंग करू नका, जे काय असेल ते नीट बोला, जसं तुम्हाला वाटतं प्रामाणिकपणे तुम्हाला जसं वाटतं तसं बोला, त्यामुळे जितकं नॅचरल येतं हे आमच्याकडे जास्त बिंबवलं जातं. आणि आता हे सगळं काम करत असताना आणि काम मिळवत असताना म्हणजे पॉप्युलॅरिटी हाताशी असते पण परत काम मिळवायचं टेन्शन पण असतंच, त्याच्यामध्ये अनिश्चितता आहे, याच्यात फ्रस्ट्रेशन किती येतं? फ्रस्ट्रेशन खूप येतं. आता बघा मला आता सध्या माझा शो चालू आहे पण त्याचबरोबर माझ्या कमर्शियल सुद्धा काही चालू आहे, तर त्या दरम्यान मी जवळजवळ दिवसाला 2-3 ऑडिशन्स, म्हणजे असं म्हटलं तर आठवड्याला अंदाजे 9-12 ऑडिशन्स देत असतो आणि 3-3, 4-4 आठवडे एकही रोल मिळत नाही. म्हणजे आठवड्याला 9-9, 12-12 ऑडिशन्सला जायचं, दर वेळेला ते वाचून दाखवायचं आणि मी नॉर्मली ऑडिशनला जाताना पाठांतर चांगलं असल्यामुळे एक पेपर दिला की मी तो त्याला सांगतो डिरेक्टरला की मी 2-3 प्रकारे करून दाखवला तर चालेल का, आणि जर त्याच्याकडनं होकार मिळाला तर मी तो आतला डिरेक्टर माझा जागा होतो आणि मग मी त्यांना 2-3 प्रकारे तो करून दाखवतो, खूप प्रयत्न करतो आणि मग शेवटी कळतं अरे आपल्याला मिळालीच नाही कमर्शियल, आणि मग तिथे निराशा होते आणि मग ते फ्रस्ट्रेशन खूप होतं. म्हणजे असं वाटतं अरे बापरे आता हे आपलं संपलं की काय, म्हणजे जेवढं आपण एवढं आता जोरजोरात आलो आणि इथे फुलस्टॉप लागला असं वाटतं, पण मग परत कुठची तरी आता एक इंटेलची कमर्शियल मिळाली.